तर संकीर्ण सॉरी सराव संच 2.2 मधला पाचवं गणित आहे आपलं की अशा प्रकारे ही आपल्याला आकृती दिली याच्यामध्ये चौकोन पी क्यू आर एस जो आहे ओके पी क्यू आर एस चौकोन आहे या चौकोनामध्ये हा जो आहे तो आयत आहे हे सांगितलं मग आपल्याला सुरुवातीला पक्ष लिहायचे पक्षामध्ये जी आकृती दिसते काय दिसते बाबा चौकोन पी क्यू आर एस आयत आहे हे दिलेलं आहे आपल्याला ज्या दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या पक्षामध्ये लिहायच्या त्यालाच इंग्लिश मध्ये गिव्हन म्हणतो साध्य काय करायचे टू प्रूफ तर सिद्ध करा पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं तर सिद्ध करा किंवा तर दाखवा अशा प्रकारचं जर एखादं वाक्य असेल त्याच्या पुढे जे असतं ते कशामध्ये लिहायचं साध्यामध्ये लिहायचं हे साध्य करायचंय टी एस वर्ग अधिक टी क्यू वर्ग बरोबर टी पी वर्ग अधिक टी आर वर्ग ओके आणि त्यांनी रचना दिली की आकृतीमध्ये ए टी बी असं आहे की ए बी समांतरी असा ओके मग ए बी आणि एस आर समांतर याचा अर्थ ही पी क्यू ए बी आणि एस आर तिघ जण एकमेकींना समांतर आहे कारण रचना आणि पक्षावरून आपण म्हणू शकतो आता आपल्याला साध्य काय करायचंय टी एस वर्ग बरोबर टी क्यू वर्ग बरोबर टी पी वर्ग अधिक टी आर वर्ग म्हणजे सगळीकडे वर्ग वर्ग आपल्याकडे आहेत आणि वर्ग कशामध्ये येतात पायथागोरसच्या प्रमेयामध्ये येतात आता ह्या दोन रेषा जर एकमेकांना समांतर असतील आणि हा आणि हा इथं काटकोन आहे कारण हा आयत आहे मग याचा अर्थ इथं पण एक लंब असणार आहे आणि इथं पण एक लंब असणार आहे बरोबर ना म्हणजे ए बी जी आहे ती पी एस आणि क्यू आर दोघांना सुद्धा लंब असणार मग लंब आले की हा एक काटकोन त्रिकोण तयार होतो इथे एक काटकोन त्रिकोण इथे एक काटकोन त्रिकोण आणि हा एक चार काटकोन त्रिकोण तयार होतो मग या चारही काटकोन त्रिकोणाची जेव्हा तुम्ही सूत्र लिहा बरोबर ना ती सूत्र लिहिल्यानंतर तुम्हाला उत्तर आपलं साध्य जे तिथपर्यंत आपण आरामात पोहोचू शकतो मग सगळ्यात पहिलं आपण काय लिहू शकतो चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे बरोबर आणि आयत असून आयत आहे कशामध्ये पक्षामध्ये गिवन मध्ये क्वाड्रिलेटरल पी क्यू आर एस इज अ रेक्टेंगल हे पक्षामध्ये लिहितो पक्षामध्ये दिलेलं आहे आणि तो आयत असून आपल्याला साध्यामध्ये काय आपल्याला रचनेमध्ये काय दिलंय की बाबा ए बी समांतर एस आर दिले ए बी समांतर एस आर मग ए बी आणि एस आर समांतर याचा अर्थ पी क्यू पण समांतर असणार ए बी समांतर एस आर समांतर पी क्यू कारण हे आपल्याला दिलेल्या रचना कन्स्ट्रक्शन आपण त्याला म्हणून इंग्लिश मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये दिलेलं आहे आता तीन तिघी जणी एकमेकींना समांतर आहे आणि हा काटकोन चौकोन आहे म्हणजे आयत आहे याचा अर्थ इथं जर पी क्यू जी आहे ती क्यू आर ला लंब असेल 90 मापाचा कोन म्हणजे पी क्यू आणि क्यू आर लंब आहे याचा अर्थ ही ए बी जी आहे ती सुद्धा क्यू आर ला लंब असणार आहे आणि त्याचप्रमाणे पी एस ला लंब असणार आहे म्हणून आपण तिसरा जो पॉइंट आहे तो आपण लिहू शकतो म्हणून ए बी लंब पी एस व ए बी लंब क्यू आर बरं कारण का कारण हा तर एक तर काटकोन चौकोन आहे आयत आहे रेक्टँगल आहे आणि त्यानंतर ही जी आहे ती या दोघांना सुद्धा समांतर आहे म्हणून ती लंब असू शकते तर इथं आपण काय पाहिलं ए बी लंब पी एस आहे आणि ए बी लंब क्यू आर आता ही दोघांना लंब आहे आता इथं लंब असल्या कारणाने पी ए बी क्यू हा सुद्धा काय झाला एक आयत झाला बरं ना मग आयत झाल्यामुळे समोरासमोरील बाजू एकरूप ही बाजू आणि ही बाजू एकरूप झाली म्हणजे ए पी आणि क्यू बी बी क्यू दोघं जण इथे एकरूप झाली बरं ना मग चौथा पॉईंट आपण लिहू शकतो ए पी म्हणून ए पी एकरूप बी क्यू बरोबर व त्याचप्रमाणे खाली सुद्धा एक आयत झाला दुसरा तयार याच्यामध्ये सुद्धा ए एस एकरूप बी आर ए एस एकरूप बी आर का कारण या तीन रेषा एकमेकींना समांतर आहे आणि ए बी लंब क्यू आर आणि ए बी लंब पी एस आहे म्हणून वर एक आयत तयार होतो खाली एक आयत तयार होतो म्हणून ए पी एकरूप बी क्यू आणि ए एस एकरूप बी आर झालं आणि म्हणून मग आता काय करू की हा जो एक त्रिकोण तयार होईल बघा वरती पी ए आणि टी हा एक काटकोन त्रिकोण आता आपण याचा विचार करूया थोडासा इथे वर्ग पाहिजे म्हणून पी ए टी या काटकोन त्रिकोणामध्ये काय होईल पी टी चा वर्ग बरोबर पी ए वर्ग अधिक ए टी चा वर्ग कारण हा 90 मापाचा कोन आहे याच्या समोरची जी बाजू आहे ती कर्ण आहे आणि कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग कर्ण कोण टीपी टीपी चा वर्ग पाचवा पॉइंट त्रिकोण पी ए टी मध्ये पी ए टी मध्ये कशानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार शॉर्टकट मध्ये लिहितो जागा कमी आपल्याकडे म्हणून पाचवा मुद्दा टीपी चा वर्ग बरोबर ए टी वर्ग अधिक ए पी वर्ग ओके ए टी वर्ग अधिक ए पी चा वर्ग ओके त्याचप्रमाणे
त्रिकोण आता खालच्या त्रिकोणामध्ये पण बघू, चारही त्रिकोण आपल्याला जे दिसतात काटकोन त्रिकोण सगळ्यांचे आपण काय करू सूत्र लिहू पायथागोरच्या प्रमेयानुसार, कारण आपल्याला टीपी पाहिजे, इथं टीपी भेटेल, टीएस कुठे मिळणार आहे टीएस या काटकोन त्रिकोणामध्ये, त्यानंतर आपल्याला टीक्यू पण पाहिजे, टीक्यू या काटकोन त्रिकोणामध्ये मिळेल, आणि टीआर जो पाहिजे तो या काटकोन त्रिकोणामध्ये मिळेल. आता या काटकोन त्रिकोणाचं सूत्र आपल्याकडे काय येईल, काटकोन त्रिकोण कुठला, एस ए टी मध्ये, त्रिकोण एस ए टी मध्ये काटकोन त्रिकोण आहे त्या एस ए टी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथं काय सूत्र होणार आहे, टीएस वर्ग, कर्ण कोण आहे टीएस, टीएस वर्ग बरोबर ए टी वर्ग अधिक ए एस वर्ग, टीएस वर्ग बरोबर ए टी वर्ग अधिक ए एस चा वर्ग, ओके, ए टी वर्ग अधिक ए एस चा वर्ग असं झालेलं आहे, ओके. त्याचप्रमाणे त्रिकोण आता या काटकोन त्रिकोणामध्ये बघू, क्यू बी टी मध्ये, त्रिकोण क्यू बी टी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार परत सूत्र, सातवा पॉइंट आपला, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र होणार आहे, टी क्यू चा वर्ग या वरच्या काटकोन त्रिकोणामध्ये टी क्यू वर्ग बरोबर टी बी चा वर्ग अधिक बी क्यू चा वर्ग, टी क्यू चा वर्ग बरोबर टी बी चा वर्ग अधिक बी क्यू चा वर्ग झालं. त्याच्यानंतर परत कुठला काटकोन त्रिकोण राहिला आपला चौथा, हा राहिला टी बी आर, त्रिकोण टी बी आर मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय आठवा मुद्दा, टी आर वर्ग, कर्ण कोण आहे टी आर, टी आर चा वर्ग बरोबर टी बी चा वर्ग अधिक टी बी चा वर्ग अधिक टी आर चा वर्ग, सॉरी बी आर चा वर्ग, बिहार नाही बी आर चा वर्ग, ओके झालं. म्हणजे एकच काम केलं, चार काटकोन त्रिकोणे त्यांची सूत्र पायथागोरसच्या प्रमेयानुसार लिहिली. आता पाहिजे काय, काय पाहिजे, टी एस वर्ग अधिक टी क्यू वर्ग बरोबर टी पी वर्ग अधिक टी आर वर्ग. आपण काय करू, टी एस वर्ग अधिक टी क्यू वर्ग, टी एस कुठे येतो अधिक टी क्यू कुठे इथे आहे हा टी क्यू, या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. बघा बेरीज करा, टी एस वर्ग अधिक टी क्यू चा वर्ग जर बेरीज केली, टी एस वर्ग आणि टी क्यू वर्ग दोघांची जर बेरीज केली तर पलीकडे काय होईल, ए टी वर्ग अधिक ए एस वर्ग, ए टी वर्ग अधिक ए एस वर्ग अधिक, बरोबर आहे. जर टी एस आणि टी क्यू या दोघांची बेरीज केली तर वरचे दोघं या चौघांची पण बेरीज करावं लागेल, डाव्या बाजूंची बेरीज केली तर उजव्या बाजूंची पण बेरीज, ए टी वर्ग अधिक टी एस वर्ग त्याचबरोबर टी बी वर्ग अधिक बी क्यू चा वर्ग बरोबर. आता एक काम करायचंय आपल्याला, आता बघा टी एस वर्ग अधिक टी क्यू वर्ग आलं बरोबर, आपल्याला हे दोघं जण पाहिजे टी पी वर्ग अधिक टी आर वर्ग बरोबर ना, टी पी वर्ग कुठे आहे इथे आहे बरोबर, अधिक टी आर वर्ग म्हणजे कुठे तो इथे आहे टी आर चा वर्ग बरोबर. टी पी वर्गासाठी काय हवं, ए टी वर्ग पाहिजे तो ए टी वर्ग आहे ओके, अधिक ए पी वर्ग पाहिजे, काय पाहिजे ए पी वर्ग, इथे ए पी आहे का नाही, पण ए पी बरोबर बी क्यू आहे, ए पी बरोबर काय आहे बी क्यू आहे, कारण हे दोघं जण एक रूप आहे ना ए पी बरोबर बी क्यू, मग तुम्ही बी क्यू च्या ऐवजी काय लिहू शकता ए पी लिहू शकता बरोबर ना. मग काय करू, या दोघांना सध्या एका बाजूला घेऊ, ए पी चा वर्ग अधिक बी क्यू चा वर्ग बरोबर अधिक, आता म्हणजे टी पी वर्गासाठी ए टी वर्ग अधिक ए पी वर्ग पाहिजे म्हणून ए टी वर्ग लिहिला आणि ह्या बी क्यू वर्गाला त्याच्या बाजूला लिहिला, कारण बी क्यू आणि ए पी दोघं जण एकरूप आहे ओके. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, टी आर चा वर्ग पण पाहिजे, आणि टी आर चा वर्ग म्हणजे काय, टी बी वर्ग अधिक बी आर चा वर्ग, टी बी वर्ग आहे इथं आणि बी आर म्हणजेच काय झालं ए एस, बी आर आणि ए एस दोघं जण एक रुपये आपण तिथं लिहिलं होतं म्हणून काय करू, टी बी वर्ग अधिक ए एस चा वर्ग, फक्त कायच केलं नाही, ए टी वर्ग अधिक बी क्यू वर्ग दोघांना शेजारी लिहिलं आणि टी बी वर्ग अधिक ए एस वर्ग दोघांना शेजारी लिहिलं बरोबर, ए टी चा वर्ग जसाच्या तसा अधिक बी क्यू चा वर्ग म्हणजे काय, बी क्यू आणि ए पी दोघं जण एक रुपये म्हणून विधान चार वरून आपण बी क्यू च्या ऐवजी काय लिहू शकतो, एपी चा वर्ग लिहू शकतो, एपी चा वर्ग अधिक टी बी वर्ग जसाच्या तसाच आणि अधिक ए एस वर्ग च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, ए एस कुठे गेला, ए एस आणि बी आर दोघ जण एक रूप आहे म्हणून ए एस च्या ऐवजी आपण लिहू शकतो बी आर चा वर्ग. इथं कंसामध्ये तुम्ही लिहू शकता बाबा, इथे कंसामध्ये काय लिहायचं, आता माझ्याकडे जागा नाहीये म्हणून मी इकडे लिहितो, कंसात तुम्ही लिहा किती वरून
चार ओवर, चार ओवर ओके। आता तुम्ही काय करू शकता बघा, 80 वर्ग अधिक AP वर्ग, 80 वर्ग अधिक AP वर्ग म्हणजे काय, टीपी वर्ग, बरोबर ना, 80 वर्ग अधिक AP वर्ग म्हणजे टीपी चा वर्ग, आणि अधिक टीबी वर्ग अधिक बीआर वर्ग म्हणजे काय, टीबी वर्ग अधिक बीआर वर्ग, टीबी वर्ग अधिक बीआर वर्ग म्हणजे काय, टीआर चा वर्ग, टीआर चा वर्ग, आणि इथं काय आहे म्हणून टीएस वर्ग अधिक टीक्यू वर्ग बरोबर ही सिद्ध झाला। इथं तुम्ही कंसात लिहाल, हे कशावरून लिहिलं बाबा, 5 आणि 8 वर बघा, झालं टीएस वर्ग अधिक टीक्यू वर्ग बरोबर टीपी वर्ग अधिक टीआर वर्ग। जास्त काहीच करायचं नाहीये, फक्त टप्प्याटप्प्याने विचार करायचा आहे। पहिली गोष्ट लिहायची तुम्हाला सिद्धतेमध्ये काय लिहायचंय, चौकोन PQRS हा आयत आहे, त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे की PQ समांतर AB समांतर SR, कारण रचनेमध्ये आहे, हे तिघ जण एकमेकांना समांतर आहे, याचा अर्थ वर एक काटकोन चौकोन तयार होतो, खाली एक काटकोन चौकोन, म्हणून AP बरोबर QB आणि त्याचबरोबर AB त्याचबरोबर AS बरोबर BR बरोबर। आणि मग काय केलं, हे चार काटकोन त्रिकोण त्यांची फक्त सूत्र लिहिली बरोबर ना, टीपी चा वर्ग, टीएस चा वर्ग, टीक्यू चा वर्ग आणि टीआर चा वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढला आणि फक्त लिहिलं टीएस वर्ग अधिक टीक्यू वर्ग, या दोघांची बेरीज केली आणि मग कॅल्क्युलेशन करून आपण सोडवून आपण आलेलो आहोत। फक्त जस्ट विचार करता आला पाहिजे तुम्हाला एखाद्या सिद्धतेवरती, आणि सूत्र किंवा गुणधर्म आपल्याला चांगल्या प्रकारे कळाले आणि प्रॅक्टिस जर केली तर अशा प्रकारच्या सिद्धता सोडवता येऊ शकतात।